आपले जिल्ह्याचे पालकमंत्री बर्णे साहेबांना त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्हा तो सोलापूर शहरामध्ये अन्ना इकडे या ठिकाणी प्रादुर्भाव वाढलेला आहे। वाढत असताना काल्या आता गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन नाही। काल आपल्या एकही सोलापूर शहरामध्ये एकही इंजेक्शन प्राप्त झाले नाही। अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यामुळे माननीय बर्णे मामांनी आमच्या सोलापूर जिल्ह्याला त्यांनी मामा करून बघालेत, मामाच आमच्या सोलापूर शहराला मामा करालेत। त्यामुळे मामांना या ठिकाणी आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहे की वा सोलापूरचं जे ऑक्सिजन पुरवठा कमी आहे आणि या ठिकाणी व्हेंटिलेटर नाही आहेत, अनेक समस्या या कोरोनाचा प्रादुर्भावामध्ये गेल्या मार्च एप्रिल मे मध्ये 100-200 नव्हतं, यावेळी 400-500 असं झालेलं आहे। त्यामुळं मामाचं या ठिकाणी आम्ही जर मामा गेल्या 3 महिन्यापासून बेपत्ता होते, आचारसंहितेच्या याच्यामध्ये कुणाला मुलाखत देत नव्हते, परंतु मामा तुम्ही या सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री आहात, सोलापूर जिल्ह्याचं रक्षण आणि संरक्षण करणं तुमचं काम आहे, तुम्ही या ठिकाणी येईन, त्यामुळं आम्ही तुमचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या रेमडेसिवीर इंजेक्शन या पुणेकरांना म्हणजे ज्यांच्या हाताखाली हे पालकमंत्री झालेलं आहे त्यांना मात्र इंजेक्शन मिळतं आहे। पुण्याच्या जे पालकमंत्री आहेत त्यांना इंजेक्शन देत आहे, आम्हाला एक इंजेक्शन या सोलापूरकरांना मिळत नाही। आमचे माता बंधू भगिनी अनेक लोकांना कोरोना झाला आहे, कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलो। त्यांनी सांगितलेत की निवेदन द्या, त्यामुळे निवेदन देण्यासाठी जाणार होतो, परंतु माननीय आमचे सर्व पोलीस कर्मचारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। त्यामुळं मला जर जायला सोडायला तयार असतील तर मी त्याच्या जाऊन त्यांना सांगणार आहे। अण्णा ते उजनी विजयकुमार देशमुख आहेत, आमचे सुभाष देशमुख आहेत, त्यांना तर पालकमंत्री करता येत नाही। आता आहेत ते एकच फक्त आमदार पंडितताई शिंदे हे आता आपण बघायला कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये त्यांनी जास्त फिरत आहेत, त्यांना जर पालकमंत्री केलं तर ते सोलापूर शहराचे काम करतील, सोलापूर शहराला त्यांना अधिकार आहे, काम करायचं त्यांचं इच्छा आहे, असं जर त्यांनी काम केलं तर बरं होईल। जर पंडितजी पालकमंत्री अजून पुन्हा यांनी जसं पुढं मागच्या महिन्यात आता गृहमंत्री झालेत ते पालकमंत्री होते, त्याच्यानंतर ते आपले दुसरे पालकमंत्री होते, आता तिसरे पालकमंत्री आहेत, तिन्ही पालकमंत्री हे बिनकामाचे आहेत, फक्त मोठमोठे घोषणा करतात, गोड बोलतात, काम मात्र काही करत नाही असं दिसून घसका घेतला जात लोकांना नोटिसा पाठवल्या जातात।